महाराष्ट्रामध्ये महाविजय 2024 ची तयारी भारतीय जनता पक्ष करतो आहे। महायुतीचे 45 प्लस खासदार 51% मत घेऊन निवडून यावे याबद्दलचा हा प्रवास आहे। जनसंवाद यात्रा आहे। जनतेच्या मनात केंद्र सरकार माननीय मोदी यांच्या नेतृत्वात जे 9 वर्षात काम झाले केंद्र सरकारने केलेले या कामाचा लेखाजोखा ठाणे लोकसभेमध्ये 3.5 लक्ष घरी पोहोचवणे, 3.5 लक्ष घरी घर चलो अभियान करणे, 9 वर्षात मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या योजना आणि काही जर मतदार कन्फ्यूज झाले असेल त्यांना कन्व्हिन्स करणे, शेवटी मतं घेतल्यानंतर त्या मताचं काय केलं गेलं हे पोहोचवणे भारतीय जनता पक्षाचे संस्कार आहे। आणि म्हणून आमचे आमदार, आमची सर्व या लोकसभा मतदारसंघाचे 600 वॉरियर्स त्यांची बैठक मी आता घेतली। या वॉरियर्सनी 3.5 लाख घरी पक्ष प्रवास करायचा आहे आणि मला विश्वास आहे की माननीय प्रधानमंत्री मोदीजी जेव्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील ठाणे लोकसभेचा महायुतीचा खासदार 51% प्रत्येक बूथवर 51% मत घेऊन महाविजयाचा खासदार असेल। ही योजना मी तयार केली आहे आणि या करताच मी आज ठाणेमध्ये आलो आहे। मला वाटतं की आमचे 600 वॉरियर्स या लोकसभेतले हा संकल्प पूर्ण करतील। एकीकडे तुम्ही जे ठाणे मतदारसंघ आहे तो कल्याण भाजपा मागत आहे, परंतु शिंदे गटाकडून सुद्धा म्हटलं जात आहे की हा मतदारसंघ आमच्याकडून लढवल्या जाईल। ना कोणी मागितला ना कोणाला दिला, महत्वाचं आहे आमचे तिघही नेते महाराष्ट्राचे एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजितदादा आणि आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड यांनी जे जे काही आमचे जागेचं वाटप जे जे होईल त्या ठिकाणी समजा उद्या एकनाथजीकडे जेवढ्या जागा जातील आमच्याकडे राहतील किंवा अजितदादाकडे जातील किंवा महायुतीच्या 11 घटक पक्षाकडे जातील, जिथं गेली तिथे भाजपाची जबाबदारी आहे 51% मतं मिळवण्याकरता त्या उमेदवाराच्या मागे राहणे। आम्ही आता याला मिळेल की त्याला मिळेल, याला गेली का याला गेली, याला दिली की त्याला दिली हे महत्वाचं नाही आहे। जे पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल, जे हे तिघही नेते ठरवतील ती जागा 51% निवडून आणले ही आमची। शिंदे गटाने काल शिंदे गटाने जागा मागितली आहे, काल शिंदे गटाने लोकसभेच्या 22 जागा ज्या शिवसेने होत्या त्या मागितलेल्या आहेत, तर ते तुम्ही हा जो त्यांची मागणी मी वारंवार सांगतो, आम्ही 48 लोकसभा 288 विधानसभेमध्ये महाविजयाची तयारी कोणी उमेदवार आला तरी तो 100% विजय व्हावा याकरता करतो आहे। शिंदेजीकडे किती जातील, आमच्याकडे किती येतील, राष्ट्रवादीकडे किती जातील किंवा घटक पक्षाला काय मिळेल हे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करेल। त्यामुळं आमचं लक्ष काय, मोदीजीच्या नेतृत्वातला जगातला सर्वोत्तम भारत, जगातला आत्मनिर्भर भारताचा संकल्प मोदीजींनी केला त्या संकल्पाला साथ देण्याकरता 45 खासदार महाराष्ट्रातनं हात वर करून उभे राहावे मोदीजी जेव्हा शपथ घेतील तेव्हा, हा आमचा संकल्प आहे, याकरता आम्ही काम करतोय। कोण उमेदवार येईल, कोणतं चिन्ह राहील, आमच्या महायुतीचा जो उमेदवार येईल त्याला भाजप 51% ताकद देईल याच्याकरता बैठक आहे। मात्र स्थानिक स्तरावरती पदाधिकारी यांच्यामध्ये नेहमी वाद किंवा बघाय म्हणजे कल्याणच्या जागेमध्ये साधारणतः नेहमी वाद दिसतोय आणि ठाण्यामध्ये पण तशी परिस्थिती आहे, कसं बघाल मग स्थानिक लेवल
मोदीजींच्या नेतृत्वातला भारत जो संकल्पित झालाय अमृत काळातला भारत आणि मोदीजीला प्रधानमंत्री करण्याकरता जो उमेदवारी त्याकरता कुठलाही वाद नाही आहे, त्याकरता कुठले आपसात मतभेद नाही आहे। एक दिलाने एक मताने आमचे कार्यकर्ते नेते सर्व त्या ठिकाणी पक्षाच्या मागे आणि एक एक मत आणण्याकरता काम करतील। सर माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत, त्यांनी नाराजी व्यक्त केलेली काय सत्ता आहे, गेले 40 वर्षांपासून माझ्या डोक्यावरती कोण ना कोण येऊन बसताची नाराजी त्यांनी व्यक्त केलेली काय सांगायला? मला मी काही आज तसं काही वक्तव्य ऐकलं नाही। सर तुम्ही म्हणालात की एक दिलाने तुमच्या भाजपचा पाठिंबा 51% असणारे सगळे कार्य सटून कार्यक्रम हे काम करणार, पण त्याच वेळेला जर एखाद्याचे समजा एक तुमच्या युतीतल्या एका पक्षाने नाराजी व्यक्त केली, उमेदवाराला त्यांच्या नाही दिलं आणि तुमच्या दिलं, तर अशा वेळेला त्यांच्या कार्यकर्त्यांनी दगाबाजी केली आणि असे अनुभव येतात, तर मग त्यावेळेला काय करणार? मला विश्वास आहे की आमचे तिन्ही पक्ष आणि 11 घटक पक्ष हे मोदीजींच्या नेतृत्वातल्या भारताकरता काम करणार आहे। हे सर्व घटक पक्षांचा एकच संकल्प आहे की महाविकास आघाडीला परास्त करणे आणि युतीचे संपूर्ण उमेदवार निवडून आणणे आणि देशाकरता मोदीजी हे देशाकरता काम करतात। देशाला जगातला आज बघा ज्या पद्धतीने देश मांडला गेलाय संपूर्ण जगात, त्या पद्धतीने मला वाटतं कोणी अशी दगाबाजी करणार नाही, दगाबाजी करायचा प्रश्न येत नाही, कारण मोदीच्या नेतृत्वामध्ये सर्व एकत्र काम करणार आहे। कोणी काय करावं यापेक्षा भाजपने ठरवलंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।